दहा दिवसांनी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येतोय. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष सर्वत्र पाहायला मिळतोय. विसर्जन मिरवणुकीची सर्वत्र धूम आपण पाहतोय. ढोल ताशांचा गजर, गुलालांची उधळण, पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतषबाजी अशी सर्वत्रच आपण पाहतोय. देवाचा देव माझे घरी आईला हो, देवाचा देव माझे घरी आईला हो, देवाचा देव माझे घरी आईला हो. सुमन सर, विसर्जनामध्ये काय पथ्य पाळावीत? नमस्कार सर्वांना शुभेच्छा. गणेश विसर्जन अर्थात आपण गणेशाचं विसर्जन करत नाही, गणेश मूर्तीचं विसर्जन करीत असतो. फक्त गणपतीला इच्छा प्रदर्शित आपण करावी आपली शुभेच्छा. आणि मूर्तीचं विसर्जन करताना पर्यावरणाचं रक्षणाची काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे जल प्रदूषण होणार नाही किंवा वायू प्रदूषण होणार नाही, ध्वनी प्रदूषण होणार नाही. आता बरीच सुधारणा झाली. मला आठवतं आमच्या लहानपणी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये लाऊडस्पीकर आणि एवढा आवाज यायचा, डान्स सुद्धा असे करायचे आहेत की बरोबर वाटत नव्हतं. आपण दैव आपण म्हणतो गणेश मूर्ती आणि तिचं विसर्जन करीत असताना असं करणं योग्य नव्हे. तेव्हा आता बरीच सुधारणा झालेली आहे. पर्यावरणाकडे लक्ष द्यायला पाहिजे, इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करायला पाहिजे. आणि आता तर परदेशी लोक येत असतात गणेश विसर्जनाचे मिरवणूक पाहायला, तेव्हा आपण जास्त शिस्तीनं राहिलं पाहिजे. आणि आता ते प्रेक्षणीय होतं. म्हणजे मला आठवतं लालबागचा राजा काय, जिंतोकेचा राजा काय, या मूर्ती जेव्हा विसर्जनाला जातात मुलांच्या चेहरे बघा, एका डोळ्यात दुःख असतं आता गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन होणार आणि दुसऱ्या डोळ्यात आनंद अश्रू असतात की गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या. आबाल वृद्ध स्त्री पुरुष एकरूप झालेले असतात, दुःख चिंता विसरले असतात दहा दिवस. आणि म्हणून ही आजचा दिवस हा खूप महत्वाचा असतो. आणखी महत्वाची गोष्ट, अनंत चतुर्दशी आणि गणेश मूर्ती विसर्जन याचा तसा संबंध नाहीये. पण आता उद्या प्रतिपदा श्राद्ध आहे, महालयारंभ आहे, म्हणून आजचा शेवटचा दिवस गणेश मूर्ती विसर्जनाचा आणि तसा तो साजरा होतोय. गणेश मूर्तीचं पाण्यात विसर्जन का केलं जातं आणि यामागचं काय कारण आहे? मूळ मातीची मूर्ती, कारण भाद्रपदातील गणेश पूजन हे पार्थिव गणेश पूजन सांगितलंय, ही पृथ्वीविषयी कृतज्ञता, म्हणून मातीची मूर्ती पाहिजे. आणि मातीची मूर्तीतलं देव लक्षात घ्या, मूर्ती आणल्यानंतर आपण प्राणप्रतिष्ठा करून त्याच्यात देवत्व आणतो आणि त्याची षोडशोपचार पूजा करतो. आणि मूर्तीचं विसर्जन करण्यापूर्वी उत्तर पूजा करून त्याचं देवत्व काढून घेतो आणि मग मूर्तीचं विसर्जन करीत असतो आपण. आणि ते पाण्यामध्ये का करतो याचं कारण पाण्यात माती विरघळते. आणि म्हणून आणि खरं मूळ सुरुवात झाली ते शेतावर जायचं, तिथलीच माती घ्यायची, तिथेच पूजायची आणि लगेच विसर्जन करायची. मग आपल्याला मूर्ती बनवता येत नाही म्हणून आपण करावंतन करून आणतो,
मग अंजली मूर्ती त्याच दिवस का विसर्जन करायची तर दीड दिवस पाच दिवस सात दिवस का दहा दिवस आपण ठेवतो आणि मग मूर्तीचं विसर्जन करीत असतो. एक श्रद्धा असते माणसाची, दुःख चिंता विसरलं जातं, उत्सव त्यासाठीच असतात. आणि म्हणूनच गणेश मूर्तीचं हे पाण्यात विसर्जन करतं, कारण मातीची मूर्ती पाण्यात विरघळते, निसर्गाचा दिलेलं निसर्गाला परत करतो. थोडक्यात सांगायचं तर आपल्यासोबत अभ्यासक सच्चिदानंद शेवडे फोन लाईन वरून जोडलेले आहेत. सर, हिंदू धर्मामध्ये गणपतीचं स्थान काय? त्याला आदिदेव म्हटलेलं आहे, त्यामुळे सगळ्याच्या आरंभी पूजन केलं जातं, ते श्री गणेशाचं केलं जातं. बुद्धीची आणि बलाची देवता म्हणून ती समजली जाते आणि त्या करतात. सर्व देवांच्या आधी त्यांचं पूजन केलं जातं. आपण कोणत्याही मंदिरात किंवा तत्सम कोणत्याही क्षेत्री गेलो, अगदी गडकिल्ल्यांवर जरी गेलो तरी सुद्धा त्याच्या समाधीवरती गणपतीच आपल्याला लावलेला दिसतो. सर, आणखीन काय माहिती द्याल गणेशोत्सवा संदर्भात? गणेशोत्सव हा एकतर दीड दिवस पाच दिवस दहा दिवस वगैरे हा चालणारा जो उत्सव आहे, या उत्सवाची आता आज तर आपण विसर्जन करतोय. विसर्जनाच्या काळामध्ये विसर्जन का, तर जे निर्माण झालेलं आहे ते कधीतरी संपणार आहे याच ते प्रतीक आहे. आणि मूर्तीच्या रूपाच्या आकर्षणात अडकणं हे सुद्धा साधकासाठी अयोग्य, याकरता ते रूप पुनश्च एकदा मूर्ती हे माध्यम आहे. कशाचं? तर मूर्तातून अमूर्ताकडे जाण्याचं, सीमेतून असीमतेकडे जाण्याचं. आणि म्हणून ते तसंच ठेवायचं नसतं. जलातच का आपण विसर्जन करतो? आता सुमन सरांनी सांगितलं तसं की पृथ्वीच्या वरचं तत्व हे जल तत्व आहे, त्यामुळे पार्थिवाचं जलात विसर्जन, जलाचं वायू विसर्जन, वायूचं तेजात विसर्जन असा आपल्याकडे क्रम आहे. आणि या क्रमाने जाता जाता आत्मरूपाचं परमात्म रूपामध्ये विलीनीकरण करण्याच्या दिव्य साधनेचा विचार म्हणजे विसर्जन. हे एकदा लक्षात घेतलं, कारण होतं जसं की पूर्वीच्या काळात खरं म्हणजे गणेश हे पूजन हे व्रत आहे, आणि हे व्रत म्हणजे जी माती आपल्या पायाखाली सुद्धा येत असते, शेतावरची असली तरी सुद्धा ती पायाखाली तर येतच असते, तिचे आपण मूर्ती करतो. आणि जी पायाखाली येत असते तिला आपण डोक्यावरती घेतो. किती मोठा भाग आहे हा, त्या मोर्याच्या सेवेमध्ये जे आपण रमायचं असतं ते त्याच्या नामानी उपासनेनी सगळं आपलं मन आणि आजूबाजूचा परिसर हा मंगलमय करणं हा सगळा त्याच्यामधला हेतू आहे. मात्र विसर्जनाच्या वेळेला उल्हास आणि उन्माद याच्यामधली सीमारेषा सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे आणि ती पाळूनच इतक्याच गांभीर्याने हा सगळा उत्सव पार पडायला पाहिजे, तर काहीतरी उपयोग आहे. सर, या दिवशी व्रतही केला जातो, तो का ठेवला जातो त्या संदर्भात काय सांगाल? बुद्धीच्या देवतेचं व्रत का केलं जावं? तर अर्थात बुद्धी आणि बल, अर्थात मी म्हटल्याप्रमाणे या दोन्हीची ते देवता असल्यामुळे त्या देवतेकडून हे दोन्ही आपल्याला प्राप्त व्हावं. अर्थात याकरता आपल्याकडे प्रयत्न सोडून फक्त एवढंच करत बसा असं कधीही कुठेही सांगितलेलं नाही, कोणत्याही ग्रंथात लिहिलेलं नाही. तुम्ही तुमचे प्रयत्न हे चालू ठेवायलाच पाहिजे, पण त्याच्याच प्रमाणे परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, त्याप्रमाणे भगवंताचं अधिष्ठान प्रत्येक गोष्टीत पाहिजे असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आपण या अशा आणि वेगवेगळ्या इतर देवतांच्या सुद्धा पूजा करतो, त्या या कारणाकरता करतो. गणेशाचा कुठला गुण हा जनतेनं घ्यावा असं तुम्हाला वाटतं? तसं बघायला गेलं तर गणेशाचं रूप आपण पाहिल्याबरोबरच आपल्याला ते आदर्श नेत्याचं रूप आहे असं वाटत नाही का? तुम्ही कोणता तरी एक गुण असं म्हणू शकत नाही. तर मगाचपासून मी दोन वेळा बुद्धी आणि बल याची देवता म्हणून सांगितलेलंच आहे, पण माझं म्हणणं असं की ज्याला गुणेश म्हणतात, गणपती म्हणतात, गणाधीश म्हणतात, हा सगळ्या गणांचा अधिपती म्हणजे नेता आहे. त्याचं संपूर्ण रूप आदर्श नेता कसा असावा ते आपल्याला दाखवत असतं. ते त्या मूर्तीकडे उभरवून तो भाव जर आपण मनामध्ये जाणून घेतला तर आपल्याला कळेल, अन्यथा नाही कळणार की त्याचं मस्तक मोठं आहे,
आपल्याला माहिती आहे की हत्तीची स्मरणशक्ती ही सगळ्यात विलक्षण असते. ती विलक्षण स्मरणशक्ती ही त्याचं ते मोठं मस्तक दाखवतं. त्याचे मोठे कान जे ते कुठे काय खुट्ट जरी वाजलं तरी सुद्धा ते ऐकायला येणं आणि त्याच्याबद्दलचा अंदाज येणं, मग ते आपल्या बाजूचं कार्य असो आपल्या विरोधी कार्य असो, या सगळीकडे नेत्याचं नेत्यांनी कान देऊन तिथे लक्ष द्यायला पाहिजे हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. त्याची लांब सोंड, ती सोंड कुठे काय शिजतय म्हणजे स्वयंपाकाचे पदार्थ नव्हे पण कुठे काय होतंय याचा अचूक अंदाज घेणारी अशा प्रकारची ती सोंड दाखवते आपल्याला. बारीक नेत्र, सगळीकडे बारीक नजर असणं नेत्याची आणि आपले कार्यकर्ते आपल्या बरोबर जुळून ठेवता येणं हे सुद्धा सगळं त्याला त्यांनी बघणं हे त्याचं द्योतक आहे. त्याचं मोठं कोट आपण अपराध माझे कोट्यानुकोटी मोरेश्वराबा तुघाल कोटी असं म्हणतोच नाहीतरी, तर त्याप्रमाणे आपल्या जवळचे जे कार्यकर्ते त्यांना लहान सहान काही अपराध कार्य करताना झाला तर उदार मनाने त्यांना क्षमा करून त्यांना व्यवस्थित मार्गावरती आणणं हे नेत्याचं काम असतं. ह्या दृष्टिकोनातून जर आपण गणेशाचं रूप नीट पाहिलं तर आपल्याला कळेल. आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना लक्षात ठेवणं, त्यांना त्यांच्या नावाने सुद्धा हाक मारणं, शिवरायाची सलगी देणे कैसे असे असं जे समर्थांनी म्हटलंय ते सलगी देणं म्हणजे काय, तर सलगी देणं म्हणजे कोणाशी तरी जवळीक वाढवणं नव्हे तर सलगी देणं म्हणजे आपल्या लहान सहान कार्यकर्त्यांना सुद्धा आपण अगदी नावाने जेव्हा हाक मारतो तेव्हा त्याला असं वाटतं की साहेबांच्या आपण लक्षात आहोत आणि तो अधिक जोमानी काम करतो. महाभारतातल्या एका कथेमध्ये उल्लेख आहे की द्रौपदीच्या पदरी 10,000 दासी होत्या आणि त्या प्रत्येकीला ती नावानी हाक मारायची म्हणजे 10,000 नावं तिच्या लक्षात होती हे लक्षात घेण्याजंतय. तिथे कार्यकर्ता अधिक जोरानी जोमानी काम करावा याकरता नेत्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असतं. आणि एवढं सगळं अवाढवलं असूनही त्याचं वाहन म्हणजे पिटुकाला उंदीर आहे का, तर तो कुठेही कोणत्याही लहान सहान बेळामध्ये राहतो, पृथ्वीवरती सगळीकडे फिरत असतो, तसा तो त्याच्या कार्यकर्त्याचा प्रतीक आहे. कार्यकर्ता हा आपल्या नेत्याचे विचार जनतेपर्यंत नेतो, लोकांपर्यंत नेतो, त्याचं ते प्रतीक. अशा प्रकाराने आपण जर संपूर्ण गणेश रूपाकडे पाहिलं तर आपल्याला घेता येण्यासारखं याच्यातून बरेच गुण आहेत, एकच नाही सांगता येत. नक्कीच सर, धन्यवाद तुम्ही केलेल्या विश्लेषणासाठी, या माहितीसाठी.